घरातच बसून अधिक पैसे कमवण्याचं आमिष दाखवून 25 एप्रिल ते 17 मे 2023 या कालावधीत एका सायबर भामट्याने एका महिलेला तब्बल 15 लाखांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाच्या महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात सायबर भामट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कॅनडा कॉर्नर भागातील 44 वर्षाच्या महिलेची सायबर भामट्यांनी घरबसल्या ज्यादा पैसे कमवण्याचं आमिष दाखवून फसवणूक केली आहे. भामट्याने महिलेला 9541050788 या व्हॉट्सअप क्रमांकावरून फोन करून महिलेला घर बसल्या ज्यादा पैसे कमवण्याचं आमिष दाखवले. वेगवेगळ्या टेलिग्राम चॅनलवरून रोजगार मिळवून देण्याच्या निमित्तानं ओळख वाढवून वेगवेगळ्या बँक खात्यातून सुरुवातीला 10,01,900 रुपये तसेच युपीआयद्वारे 5,06,961 रुपये असे एकूण 15,08,861 रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार महिलेने ऑनलाईन पैसे देऊनही अनेक दिवस होऊनही पैसे कमवण्याचे कोणतेही साधन उपलब्ध न झाल्याने अखेर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्याने महिलेने सायबर पोलीस ठाणे गाठत घडलेला प्रकार पोलिसांना सांगत ऑनलाईन भामट्याविरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणात अधिक तपास करीत आहेत.